आताची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शिवसेना आणि नवनीत राणा यांच्यात जोरदार वाद सुरू असतानाच आता राणा दाम्पत्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्याचं समजते राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं सा सांगितलं यानंतर राज्यात राजकारण चांगलंच तापलं मुंबईत मातोश्री समोर शिवसैनिकांनी दोन दिवसांपासून ठिय्या आंदोलन केलं भाजपाचे नेते मोहित कंबोज यांच्या गाडीचीही शिवसैनिकांनी तोडफोड केली यानंतर दिवसभराच्या राजकीय नाट्यांचा अंत राणा दाम्पत्याच्या अटकेनं झाला अटक केल्यानंतर दोघांची वैद्यकीय चाचणी झाली आणि अखेर दाम्पत्याला वांद्रे कोर्टात हजर करण्यात आलं आज तातडीनं सुनावणी करण्यासाठी सुट्टीच्या कोर्टाचा पर्याय होता त्यासाठी साडेबारा नंतर सुनावणी पार पडली त्यात राणांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे वांद्रे न्यायालयात न्यायदंडाधिकारी ए ए धानीवाले यांनी सुनावणी केली हे सुट्टीचे न्यायालय असून धानीवाले हे विशेष दंडाधिकारी आहेत ॲडव्होकेट रिझवान मर्चंट यांनी राणा बाजू मांडली मुंबई पोलिसांची कारवाई बेकायदेशीर असल्याचं राणांच्या वकिलानं सांगितलं त्यानंतर त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे येत्या एकोणतीस एप्रिलला प्रकरणाची पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे नियमित दंडाधिकाऱ्यांचं कोर्ट कार्यरत झाल्यावर जामिनावर सुनावणी होणार आहे पाच दिवसांनी जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे राणांना गुन्हा करत असल्याची पूर्वकल्पना होती राणा दाम्पत्यावर आय पी सी एकशे त्रेपन्न ए नुसार कारवाई केली आहे एखादी व्यक्ती समाजात द्वेष पसरवण्याचं वक्तव्य करते दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करणे आणि त्याला चिथावणी मिळेल असं कृत्य करणं त्यावेळी हे कलम लावण्यात येतं यासोबत आय पी सी चौतीस आणि आय पी सी सदतीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या कलमानुसार आरोपीला आपण केलेली कृती समाजाच्या शांततेविरोधात आणि कायदा व सुव्यवस्थेला धक्का लागू शकते याची जाणीव असताना कृत्य केल्यानं हे कलम दाखल होतात सरकारी कामात व्यत्यय बॉम्बे पोलीस ॲक्ट सेक्शन पस्तीस अंतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय यामध्ये मुंबई पोलिसांच्या कारवाईत एखादी व्यक्ती अडथळा आणत असल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल होतो राणा यांनी पोलिस चर्चेसाठी गेले असताना वॉरंटची मागणी केली पोलिसांसोबत हुजत घातली त्यानुसार ही कारवाई केल्याचं स्पष्ट समजते कालपासून या संपूर्ण प्रकरणात एकूण पाच गुन्ह्याची नोंद झाली आहे सोमय यांनी वांद्रे पोलिसात दिलेला गुन्हा देखील खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे तर राणा आणि भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलेला आहे एकूणच आरोप प्रत्यारोपांच्या एंडला नवनीत राणा यांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे एकूणच नवनीत राणा आणि रवी राणा हे दे दोघे देखील न्यायालयीन कोठडीत असणार आहे ब्युरो रिपोर्ट तिचं न्यूज शर्वरी सबस्क्राईब करा तीचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील